सलामीची जोड़ी आता मैदानामध्ये दाखल झाले, द्वारली टीमची मनोज आणि हृदयनाथ। हृदयनाथ आणि मनोज अशी सलामीची जोड़ी दाखल झाली। लगेचच मॅचला सुरुवात करा प्लीज। तर बॉलिंग मार्क वरती निलेश मराडे असेल मानकिवली टीम साठी। एका बाजूला बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील द्वारली अशी दोन चांगले टीम दरम्यान हा संघर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण विनंती करू लगेचच मॅच चालू करावी। यानंतर आपल्याला सेकंड राऊंडच्या चार मॅचेस, त्यानंतर दोन सेमी फायनल आणि एक मेगा फायनल। तीन षटकांची मॅच आपण पाहतो। एका बाजूला मलंगड असोसिएशन मधून खेळणारा द्वारळी, दुसऱ्या बाजूला बदलापूर असोसिएशन मधून खेळणारा मानकिवली। असे दोन चांगल्या टीम दरम्यान ही मॅच असेल। फिरोज सर आमचे मेन पंच, स्क्वेअर लेग पंच आमचे तर बॉलिंग मार्क वरती येईल निलेश मराडे। खूप चांगली बॉलिंग आता इथून करावी लागेल। तीन षटकांची मॅच, कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोक लावण्याचं काम मात्र करावं लागेल मानकिवली टीमला। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल। त्याला थोडासा टाइम घेतला जातोय, आपण विनंती करू लगेचच मॅच सुरू करा। तर मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होते। पुनश आपण स्वाभिमान युवा प्रतिष्ठान चषक 2019 या स्पर्धेमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करूया। पहिल्या राऊंडची शेवटची मॅच मात्र आपल्या समोर असेल। बॉलिंग मार्क वरती येतोय निलेश, तर समोर असेल मनोज। मनोज आणि हृदयनाथ अशी जोडी मात्र द्वारले टीम साठी। शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक लॉन्ग ऑन आहे, एक वाइडिश लॉन्ग ऑन आहे आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग। पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय। कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय। एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि आता अकाउंट देखील ओपन झालंय द्वारली टीमचं। तीन षटकांचे मॅच, मागचे दोन तीन मॅच मी पाहिल्या, 30-35 धावा अगदी इझिली चेस होत आहेत। म्हणजे आता जास्तीत जास्त धावसंख्येचं आता टार्गेट सेट करावं लागेल ते द्वारली टीमला। निलेश मराडे बॉलिंग मार्क वरती असेल। अधिकील चांगला चेंडू स्विंग आणि मिस, परंतु पंच आमच्याकडे वळतील। वाईट चेंडूचा इशारा येतोय फिरोज सरांच्या माध्यमातून आणि दोन धावा आता दाव फलकावरती येतील। एक चेंडू संपलाय, दोन धावा दाव फलकावरती। संपूर्ण या स्पर्धेसाठी जेवणाची सोय मात्र त्या ठिकाणी केली मान्य श्री श्यामजी देशमुख यांची ही संकल्पना। तर मी सर्वांचं मनापासून आभार मानेन, संतोषजी देशमुख, विश्वजितजी राऊत, भगवान राऊत, हरेश राऊत आणि रमण ठाणगे या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। खूप चांगली जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून झाली। सर्वांचं, आयोजकांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणखी एक मात्र डॉट चेंडू मात्र जाईल। दोन चेंडू संपले, टोटल धावा दहा फलकावरती येत आहेत त्या द्वारली टीमच्या। दोन धावा हा देखील हलक्या हाताने चिप शॉट खेळलाय त्या ठिकाणी। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येईल, जज करू शकला नाही। एक धाव पूर्ण, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आणि दोन धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण। दोन धाव संख्येच्या मदतीने दहा फलक्यावरती बदल होतोय। चार धावा दहा फलक्यावरती येत आहेत। खूप चांगली मॅच, इथून प्रत्येक सामने हे दोन षटकांचे असतील याची देखील आपण दक्षता घ्यावी। बॉलिंग मार्क वरती पुनश निलेश येतोय, निलेश मराडे। खूप चांगली बॉलिंग त्याने दाखवले, मोठे फटके मारण्यापासून तो वंचित ठेवतोय। अधिकील चांगला फटका अगदी स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू जाईल नो मॅन्स लँड मधून सीमा रेषेच्या पलीकडे। द्वारली टीम साठी हा पहिला चौकार। थँक्यू मयूर ग्रुप बदलापूर आणि वांगणी। मनोज आपल्या विनंती की आपण नाणेफेकीसाठी यावं। मयूर ग्रुप बदलापूर आणि वांगणी मनोज आपण लगेचच टॉस साठी यावं। तर चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते त्या आठ या आकड्यावरती।
डबादा फलका प्रति सुरेख फटका बैकफुटला जाऊन स्ट्रोक साठी जागा बनवली कवर पॉइंट च्या अगदी बाजूने चेंडू जाईल दोन दोन क्षेत्ररक्षक धावतायत प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नाला देखील यश येतोय या चेंडूवरती आपण पाहतोय तीन धावा पूर्ण तीन धाव संख्येच्या मदतीने टोटल आता जाईल ती अकरा या आकड्यावरती अकरा धावा दहा फलकावरती असं वाटलं षटक खूप चांगलं जातंय परंतु चौकाराचा मार खाल्ला त्यानंतर तीन धावा आल्या तब्बल दोन चेंडूवरती सात धावा खर्च करतोय गोलंदाज परंतु या चेंडूवरती हवेमध्ये फटका शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जज करतोय परंतु जजमेंट चुकलंय आणि आणखी एक जेल मात्र त्या ठिकाणी सुटते दोन धावा पूर्ण केल्या जातात फेके देखील खराब आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि या तीन धाव संख्येच्या मदतीने धाव फलकावरती धावा येत आहेत त्या एक षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल चौदा प्लॅनिंग तीन षटकांची मॅच कुठेतरी जर तुमचा दिवस खराब असेल तर पूर्ण मॅच देखील खराब जाते मी माननीय सीतारामजी सीतारामजी वाघ आणि भरत चव्हाण सवर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं ग्रामस्थ मंडळ कानोर या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं मनापासून आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत तर बॉलिंग मार्क वरती येतोय रुपेश देवेंद्र येतोय बॉलिंग मार्क वरती मनोज आणि हृदयनाथ खूप चांगली बॅटिंग मात्र त्यांच्या बाजूने चालू आहे द्वारली टीमसाठी मानकिवली विरोधामध्ये द्वारली अशी शेवटची मॅच पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता कव्हर पॉइंटला सरळ चेंडू जातोय त्या ठिकाणी प्रयत्न खूप चांगले झाले परंतु सरळ डीप कव्हरला चेंडू आलाय दोन धावा पुनश्च पूर्ण फेकी खराब होती परंतु बॅकअप चांगलं देण्यात आलं आणि दोन धाव संख्येच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा येतील त्या सोळा सिंगल डबलला महत्व खूप इम्पॉर्टंट असतं शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सिंगलला महत्व देण्यात आत आहे खराब चेंडूवरती मोठे फटके देखील येत आहेत मी रुपेशजी राऊत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं हा देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला चेंडू येईल फंबल पुनश्च पाहायला मिळतोय मानकिवली टीमच्या बाजूने दोन धावा पुनश्च पूर्ण दोन धाव संख्येच्या मदतीने टोटल आता जाईल अठरा या आकड्यावरती खूप चांगली बॅटिंग चालू आहे द्वारली टीमची षटकार देखील ते मारतायत गॅपमध्ये चेंडू टाकतायत सिंगल डबल महत्व ते देतायत एक स्टँडर्ड क्रिकेट मलंगडचं चालू आहे द्वारली विरोधामध्ये मानकिवली अशी विद्यमान लढत बॉलिंग मार्क वरती देवेंद्र पुनश्च असेल हा देखील अखूट टप्प्याचा चेंडू फिरोज सर आमच्याकडे निश्चितच वळतायत आणखी एक वाईट चेंडू येईल या स्पेल मधला एक धाव जोडली जाईल एक धाव संख्येच्या मदतीने दहा फलकावरती बदल एकोणीस धावा दहा फलकावरती एक शांत क्रिकेट कारण प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण अगदी मैदानाच्या चारही बाजूला पाहतोय सर्वांचं मनापासून स्वागत करूया आणि खरं तर प्रेक्षक हे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी आलेत परंतु गोलंदाज एक चांगली लाईन टाकतोय परंतु या चेंडूवरती मात्र त्याच्या विरोधामध्ये वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सरळ चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे हा षटकार थँक्यू षटकाराच्या मदतीने आता टोटल 25 धावा दहा फलकावरती येत आहेत चेंडू अद्याप झाले ते तीन आणि थोडस आता मागणं षटक टाकतोय देवेंद्र आणखी एक वाईट चेंडू येईल निश्चितच आता लाईन आता बरकटली या गोलंदाजाची कारण षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कुठेतरी प्रेशर प्रेशर आणि प्रेशर जाणवलं आणखी एक धाव जोडली जाईल एक धाव संख्येच्या मदतीने 26 धावा आता दहा फलकावरती कुठेतरी तीन मॅच मध्ये 30-35 धाव संख्येचा टार्गेट सेट करून आला होता दॉर्ली संघ आणि त्या दृष्टीने आता त्याने वाटचाल देखील केली हा देखील मोठा फटका मारायचा होता थोडासा चेंडू खाली राहतो डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला दहा फलक तिथे स्थिरावलंय 26 या आकड्यावरती तर मी मान्यश्री रुपेशजी राऊत साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणखी एक वाईट चेंडू पंच आमच्याकडे निश्चितच वळतायत
गोलंदाज करतोय तरी काय मानकिवली टीमसाठी, खराब चेंडू टाकतोय, कधी डॉट देखील घेतोय, कधी षटकाराचा मार देखील खात आहे. चांगलं क्रिकेट मैदानावरती खरं तर करायची गरज होती मानकिवली टीमसाठी, कारण धावफलकावरती आता धावा आल्यात त्या 27, तब्बल 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, खूप मोठी मॅच, तीन षटकांची मॅच आणि आता जास्त धावसंख्येचा उंचांक काढण्यामध्ये यश आलं. आणखी एक वाईट चेंडू, आणखी एक वाईट चेंडू, एक धाव आणखी जोडली जाईल. 28 धावा तब्बल आता धाव फलकावरती येत आहे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना, म्हणजे अद्याप 12 चेंडूचा खेळ झाला नाही आणि तब्बल 14 सरासरी देखील गाठण्यात यश आलंय ते द्वारली टीमला. इथून चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, तुम्हाला 35 या आकड्यापर्यंत रोखावं लागेल, तरच तुम्ही संघर्ष करू शकता. आणि जर त्याच्यावरती धावा आल्या तर कुठेतरी तुम्ही बॅकफूटला जाल. हा देखील चांगला चेंडू, अगदी काव कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडू येईल. दोन धावसंख्येचा प्रयत्न, परंतु एकच धाव आणि रनआउटची विकेट मात्र मिळते या ठिकाणी, मिळते ती मानकिवली टीमला. डीजे थँक्यू. पहिली विकेट गेली आहे द्वारली टीमची, तब्बल धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 29 धावा. नवीन बॅट्समन जातोय धनाजी, धनाजी जातोय. थोडीशी मागडी कामगिरी देवेंद्रची पाहिला आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली झाली होती निलेशची, त्याने सुद्धा मागडं षटक टाकलं. त्यानंतर हा चेंडू देखील चांगला अलॉंग द कार्पेट कव्हर पॉइंटला चेंडू जाईल. या चेंडूवरती सिंगल, सिंगलच्या मदतीने टोटल आता येईल 30 धावा. धाव फलकावरती तब्बल 15 सरासरी आता गाठली द्वारले टीमने. असाच जर तो धावत राहिला 45-50 पर्यंत मजल मारेल. दोन षटक या ठिकाणी संपलीत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जात आहेत त्या 30 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक घेऊन येते बॉलिंग मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वैभव, वैभव येतोय बॉलिंग मार्क वरती. दोन गोलंदाजाने खूप मागडी कामगिरी केली, आता वैभवला विचार करावा लागेल. झालं गेलं गंगेला मिळालं, इथून एक चांगली सुरुवात, एक चांगली शटिंग लाईन अँड लेनची जर गोलंदाजी केली, अपोजिट टीमला जर 35 धावसंख्येपर्यंत रोक लावलं तर कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये खूप चांगला संघर्ष पाहायला मिळेल तो मानकिवली टीमचा. वैभव स्ट्रायकर एंडला फलंदाज मनोज, मनोज साठी हा चेंडू चांगला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला. डॉट चेंडू मात्र जातोय, असेच उर्वरित 5 चेंडू त्याला टाकावे लागतील. खूप चांगला संघर्ष तुम्हाला इथून आता करण्याची गरज असेल. 30 धावा धाव फलकावरती येत आहेत. चेंडू आणि फलीचं हे महायुद्ध या कानोरच्या मैदानावरती रंगतंय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा कुंभ मेळा आपण म्हणू. हा चेंडू देखील शरीराचा वेध मात्र घेतोय. आणखी एक डॉट चेंडू, तर वांगणी संघाचा संघ नायक, चला मनोज सर आणि मयूरग बदलापूर संघाचा संघ नायक, चला विकेट केली जाईल. मी योगेश रुपेश राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. याच दरम्यान बदलापूर, मयूरग बदलापूर संघाचे पाठीराखे बिग सपोर्टर निखिल शेठ जाधव यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आले. तिसरे पंच मैदानावरती दाखल होत आहेत, दोन चेंडू संपलेत, परंतु हा चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केला स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूने, 4 धावसंख्येमध्ये मात्र फटका येतोय आणि तब्बल धावा धाव फलकावरती येतील आता 34. तिसरा चेंडूवरती चौकार येतोय मनोजच्या बाट मधून आणि आता तब्बल धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 34. कुठेतरी आता थांबवावं लागेल, गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं, आक्षेप त्याच्यावरती घेण्यात आला, गोलंदाज पॅच मारतो असं संबोधलं गेलं आणि त्यानंतर तो चौकाराचा मार देखील खातोय. पुनश्च वैभव, हा देखील चांगला चेंडू थोडासा आतमध्ये येतोय कव्हर पॉइंटला. पुनश्च फंबल, फंबल आणि फंबल पाहायला मिळतंय. आणखी एक धाव जोडली जाईल,
एक धाव संख्येच्या मदतीने दहा फलकावरती बदल, 45 धावा दहा फलकावरती, 35 धावा माफ करा दहा फलकावरती येत आहेत, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा दहा फलकावरती येत आहेत। द्वारली आणि मानक्युली अशी विद्यमान लढत मात्र चालू आहे। खूप चांगले बॅटिंग। मी माननीय श्री गणेशजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनापासून स्वागत। चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पूल केलाय अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, मिडविकेटचा चित्ररक्षक फील्ड करतोय, एकदा पूर्ण केली जाते, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न नाही, एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल आणि एक धाव संख्येच्या मदतीने धाव फलकावरती धावा येतात त्या 36 धावा, 36 धावा धाव फलकावरती येत आहेत। शेवटचे आता काही चेंडू शिल्लक असतील। वैभव खूप चांगले गोलंदाजी, जरी चौकाराचा मार खाल्ला तरी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे। 36 धावा, हा देखील लोअर फुल टॉस आणि चेंडूला फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आणि इथून तीन षटक संपलीत आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा दहा फलकावरती 42 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती 43 धाव संख्येची, परंतु या धावा वाचवल्या जातील की या धावा होणार या ऐकण्यासाठी बदलापूरचा एक गोड आवाज मॅडी सर यांच्याकडे। एकदा दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। तर सन्माननीय गणेशजी देशमुख साहेबांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक चांगली स्पर्धा पाहतोय। स्वाभिमान युवा प्रतिष्ठान स्वाभिमान चषक कानोर 2019 मानक्युली वर्सेस द्वारली हा सामना मैदानावरती रंगतोय। एक विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या धफलकावरती 42 धावा नोंदवल्यात द्वारली टीमने आणि मानक्युली संघाच्या विरोधात 43 धावांचं आव्हान असेल, 18 चेंडू आणि 43 धावांची गरज। तर द्वितीय फेरीतील सर्व सामने दोन षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे। मयूरगुळ बदलापूर वर्सेस वांगणी दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे। सर्व सामने दोन षटकांचे खेळले जातील याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे। द्वितीय फेरीसाठी जे संघ पात्र झालेत त्या संघांना मात्र या सूचनांचं पालन करावं लागेल। जर मॅचच्या दिशेने द्वारली विपक्ष मानक्युली असा विद्यमान सामना मैदानावरती रंगतोय। एक बलाढ्य लढत, एकाच ताकदीचे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना लगेच चालू करा, त्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। फिरोज खान सर, आदित्य देशमुख सर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आणि सलामीला सलामीवीर फलंदाज पंकज भोले, नॉनस्ट्राइक एंडला वैभव नवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोलंदाज तितका ताकदीचा धनाजी गेम ऑन। Wish you all the best, show the good game.
बोथ द टीम। पहला चेंडू पंकज साड़ी अक्रॉस द लाइन, अड़ा बैट ने ऑन साइड चेंडू का होता, चेंडू बैट का संपर्क नहीं है। पहला चेंडू इधे मात्र डॉट पहाय मिलते, एक एक डॉट चेंडू इतना मात्र संजीवनी देऊन जाईल द्वारले टीम ला। कारण 43 धावांचं लक्ष्य म्हटलं तर भलं मोठं लक्ष्य श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाच्या समोर। फुल टॉस चेंडू या वेळेस, चेंडू मात्र बॉडीला ब्रश करतोय, बॉडी वरती आदळतोय, पंचांनी इथे मात्र खात्रीत पकडलंय। लेग बिफोर विकेट, पहिला गडी गारद होतोय, पंकज बोले बॅक टू द पॅव्हिलियन। पहिला चेंडू डॉट फेकला उजव्या स्टिकच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर दुसरा चेंडू शरीराचा इथे मात्र पाहायला मिळतं। पंकजला मात्र बाद खुशीत केले, लेग बिफोर विकेट, पंचांनी मात्र इथे मात्र खात्रीत पकडलं या फलंदाजाला। आणि पहिला एक बिग विकेट, पहिली सफलता इथे मात्र मिळते द्वारले टीमला धनाजी या गोलंदाजाच्या मार्फत। 43 धावांचं लक्ष, न्यू बॅट्समन कॅन्डिडेट इन ऍट नंबर 3 ला नरेंद्र माळी ऑन अ स्ट्राइक। एक चांगली संकल्पना, कॅन्सरग्रस्त व जन्मता ज्या मुलांना मात्र रक्त भरावा लागतो अशा व्यक्तींना मात्र एक ते एक मदतीचा हात या स्पर्धेच्या माध्यमातून, या मदतीसाठी टेनिस क्रिकेटचे भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एक दिवशीय या स्पर्धेचं आयोजन आणि सर्वे सर्वा या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतील। स्वाभिमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडल कान्होर या गावाला मात्र हे श्रेय जात आहे। पण आता चेंडू दिशेपासून फरकटतायत गोलंदाज धनाजी, फिरोज खान सर इथे मात्र दर्शवत असताना की हा चेंडू स्वेअर आहे, अवांतर आहे, आणि अवांतर धावेने संघाच्या खात्यात मात्र एक धाव जोडली जाते आहे। दुपारचं हे सत्र लंच नंतर पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत, सर्वांना जेवणाची उत्तम सोय ज्याने मात्र दिली निश्चितच स्वाभिमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ कान्होर या बाबतीत देखील त्यांचं कौतुक केलं जाईल। निश्चितच अशी स्पर्धा खूप कमी पाहायला मिळतात। 5 धावा 43 धावांची गरज असताना थोडासा संघ अडचणीत जरूर असेल, पंकज फुले बाद झाल्यानंतर आता मात्र जिम्मेदारी स्वीकारावी लागेल फलंदाज वैभवला आणि फलंदाज नरेंद्र माळीला। गोलंदाज धनाची इथे मात्र चांगला गोलंदाजी करत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले, ऑन साइडला चेंडू टटवला गेला, क्षेत्ररक्षक अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शॉर्ट मिड विकेटला। इथे मात्र हाताचा नाही तर पायाचा वापर केलाय आणि इथे मात्र धावा अडवण्यात यशस्वी होते क्षेत्ररक्षक। धावसंख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 7 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना थोडीशी दुर्मिळ अवस्था श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाची पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने पहिलं सत्र आपण चालू केलं तेव्हा मात्र निलेश मराणेने गोलंदाजी हाताळली, तब्बल 14 धाबा खर्च केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये। पण एकदा चांगला फटका ऑन साइडला लॉंग रेंजमध्ये सरळ रेषेत चेंडू करून काढलाय, इथे मात्र एकच धाव असेल, एकापेक्षा मात्र काही नसेल, एकेरी एकेरी धावेने मात्र संघाचं धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते फक्त आणि फक्त 8 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात। 43 धाबांचं लक्ष, 43 धाबांचं टार्गेट विसरून मात्र चालणार नाहीये। त्यावेळेस अगोदरच करण्याचा मानस विबडेन फलंदाज नरेंद्रने, धावा येत नाहीये, धावांसाठी मैदानावरती संघर्ष करावा लागतोय फलंदाजी करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाला। निश्चितच चौकार षटकारांची आतषबाजी होत नाहीये, 43 धावांचं लक्ष असताना कुठेतरी तुम्हाला मात्र मोठे फटके लगावे लागतील। म्हटलं जातं हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून तुम्हाला म्हटला पाहिजे। हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, परंतु तितके प्रयत्न, तितकी जिद्द, तितकी मेहनत आणि तितके कष्ट तुम्हाला मैदानावरती जरूर घ्यावे लागतील। षटक क्रमांक पहिले संपले गेले, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात धावा धावफलकावरती 8 धावा। 43 धावांची गरज आहे अजूनही, उर्वरित 12 चेंडू आणि 35 धावांची गरज। 12-35 समीकरण थोडस मी तर म्हणेन महागडं असं आव्हान,
श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाला, कारण गोलंदाजी धनाजीने मात्र सुरुवातीला खूप चांगला खेळ दाखवला, मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी दाखवली, सुरेख चेंडू फेकले गेले, जरी तीन चेंडू स्वेअर फेकले गेले परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या धनाजीने दाखवला शेवटच्या चेंडूवरती देखील। गोलंदाज सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक जगदीश, यावेळी चेंडू ऑन साइडला मारायचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू अलॉंग द कार्पेट, जमिनी लगत चेंडू जातो पुढे, क्षेत्रक्षक खूप दूरवरून येतात, एक धावका मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र दोन धावा देखील कंप्लीट केल्या जातात, दुहेरी धावाने इथे मात्र मानकुली संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाहीये। निश्चितच 12 चेंडू 35 धावांची गरज म्हटलं तर 12 चेंडू 24 धावा दुहेरी आकड्याने होऊ शकतात, परंतु 35 धावा मात्र पूर्णपणे इथे मात्र मोठं आव्हान पाहायला मिळतंय। चौकार षटकाराच्या दिशेने मात्र मानकुली संघ पाठलाग करेल का येणार दोन षटकामध्ये, पुन्हा एकदा चेंडूचा बॅकचा फेस खोललाय क्षेत्ररक्षक वाडीस लॉगनमध्ये, इथे मात्र झेल टिपला जातोय, एक सुंदर झेल आणि तिथे संपुष्टात येते श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाचा वैभव नवळेचा खेळ। सकाळच्या सत्रापासून जर मयूर सर आपण पाहिलं तर धावा डिफेन्स करताना मात्र द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजांनी काय कामगिरी केली, सातत्याने मात्र धावा डिफेंड केल्या जात आहेत, सुरुवातीला चांगली फलंदाजी होती पहिल्या सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये मात्र धावा करताना प्रत्येक संघाच्या नाकी न वळते, धावसंख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 10 धावा, 8व्या चेंडूवरती मात्र दुहेरी आकड्यावरती धावा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एक खराब सुरुवात संत आणि सावध सुरुवात श्री गणेश मानकुली संघाने केली, जी सुरुवात मात्र करायला हवी होती ती सुरुवात इथून झाली नाहीये। पहिल्या षटकामध्ये 8 धावा, या षटकामध्ये दुसरे षटक प्रगती पथावरती असताना 2 धावा 2 चेंडूवरती आपण पाहिल्या। दुसरे षटक गोलंदाज जगदीश एक चांगली कामगिरी करतोय, फुलटा चेंडू लॉब केला चेंडूला क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती, अजून एक झेल टिपला जाईल, बॅक टू बॅक टू चलमय आया असं समीकरण मानकुली संघाचं पाहायला मिळते। वैभव नंतर नरेश बॅक टू द पॅव्हिलियन। धावा फलकामध्ये पाहायला मिळतात फक्त 10 धावा 2 गडी 2 मोहरे या षटकामध्ये टिपलेत गोलंदाज जगदीशने, जगदीशचं कौतुक करावं तितकं कमी, आता मात्र दिशेपासून थोडेसे उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, फिरोज खान सर दर्शवत असताना की हा चेंडू स्वेअर आहे खराब आहे, दिशेपासून थोडासा मात्र बाहेर जातोय। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय निलेश मराडे, स्वतः संघ नायक असतील, नॉन स्ट्राइकला मात्र त्याला साथ देत असताना फलंदाज प्रशांतला आपण पाहू शकता, निश्चितच सलामीला फलंदाज आपण पाहतोय, सुरुवातीला मात्र सुरुवात चांगली झाली नाहीये, स्वस्तामध्ये बाद झाले पंकज भोळे असतील, त्यानंतर नरेंद्र माळी, बॅक टू बॅक वैभव नवले असे तीन फलंदाज एकंदरीत बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले। आता मात्र निलेशवरती खूप मोठी जिम्मेदारी, एकदा मोठा फटका लॉब केला चेंडूला, चेंडू जाईल सरळ रेषेमध्ये सीमा रेषे पलीकडे, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। थँक्यू। तीन फलंदाज जरी डगमळले असतील तरी धावांचा पाठलाग मी करणार आहे अशी भूमिका इथे मात्र साकारते फलंदाज निलेश, स्वतः संघ नायक इथे मात्र करा लागते बॅटची टॉपेज, फलंदाज मात्र बाद होतील, अजून एक धक्का लागतोय निलेश मराडेच्या स्वरूपात, 1 मोर विकेट डाऊन, निलेश बॅक टू द पॅव्हिलियन।
थँक्यू. निश्चितचा द्वारली संघ मलंगड पट्ट्यातील आपल्याला पाहायला मिळतोय. मलंगड असोसिएशन अंतर्गत हा संघ खेळतोय. निश्चित त्या संघासाठी म्हणेन जंगल कोणते असू दे तिथे राज्य फक्त सिंहाचं असतं आणि ते राज्य इथे मात्र प्रस्थापित करत असताना या बानकिली संघावरती इथे मात्र प्रेशर टाकताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस मात्र बॅकफूट वरती पाहायला मिळतंय मानकुली संघ. कारण सुरुवातीचे सलामीचे फलंदाज जसा पत्त्यांचा बंगला कोसळला जातो ना तसा मात्र इथे हा डाव कोसळलाय मानकुली संघाचा. डाव संघ धाव फलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा 2 षटकांच्या अखेरीस 43 धावांची गरज आहे. शेवटचा षटक प्रथमेश सामना करेल प्रशांत. अतिशय चांगला चेंडू या वेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळेल का. परंतु पंच सांगतायत की हा चेंडू थोडासा बाहेर झालाय लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून सुरेख टप्पा होता. टप्पा पडल्यानंतर एक्झॅक्टली चेंडू कट झाला आणि इथे मात्र स्वेर चेंडू घोषित केलाय पंचांनी. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. अजून एक सेल कॅरी केला जातोय पूर्णपणे बॅकफुटच्या छायेमध्ये पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली टीम. त्यावेळेस मोठा फटका देवेंद्र झेलची संधी होती परंतु इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. जरी आता मात्र झेल ड्रॉप केला तरी काही होऊ शकत नाहीये मी म्हणेन मानकुली संघाचं. कारण ज्याने मात्र सुरुवातीला आक्रमण केला नाही जशी हवी तशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली नाहीये. सुरुवातीचे फलंदाज मात्र खूप स्वस्तामध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले आणि आता मात्र फलंदाजी करत असताना फलंदाज लकी आणि देवेंद्र ही जोडी. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते खूप कमी धावसंख्या 43 धावांचा पाठलाग करत असताना 29 धावा आणि शेवटचा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज प्रथमेश खूप दूर गेलाय. सामना मानकुली संघाच्या बाजूने एक चांगला सेल तिथे टिपला जाईल का. परंतु स्वतःने इथे मात्र सेल कॅरी केला नाहीये. क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतात आपल्याला सातत्याने लेझी क्रिकेट दाखवत असताना कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. पकडा छेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. शेवटचा चेंडू इथे मात्र स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या षटकातील एखादा चमत्कार अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. धावा धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. म्हणजे सामना इथून मात्र दूर गेलाय मानकुली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये ढकलून दिले द्वारली संघाने. काय फलंदाजी केली आहे. तब्बल 42 धावा नोंदवल्या पहिल्या सत्रामध्ये. द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजीचा अटॅक इथे मात्र खूप चांगला पाहायला मिळालाय तो म्हणजे द्वारली संघाचा. शेवटचा चेंडू लकी साडी बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये जागा बनवली या फटक्यासाठी. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे चौकार येतोय खूप उशिरानंतर. परंतु सामना गमावा लागलाय श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली टीमला आणि हा सामना विजय होतोय द्वारली संघ. द्वारली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हड लक मानकुली टीम.